हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत बहुगुणी अशा शेवग्याच्या शेंगांचं सूप। हे सूप लहान मुलांसाठी अतिशय फायद्याचं आहे, कारण शेवगा हा अतिशय गुणकारी असून त्यामध्ये रिच ऑफ कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए तसंच रोगप्रतिकार शक्ती वाढवणार आहे, त्यामुळे लहान मुलांसाठी फार फायद्याचं आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सूपसाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्यात, साधारण 2 इंचचे असे त्याचे तुकडे करून घेतलेत, हे 9-10 तुकडे करून घेतलेत। एक मध्यम गाजर घेतलेत, त्याचे तुकडे घेतलेत, एक छोटा बटाट्याचे तुकडे घेतलेत, एक छोटा कांद्याचे तुकडे घेतलेत। तुकडे म्हणजे आपल्याला तो बारीक नाही चिरायचा आहे। 1/2 इंच आलं त्याचे काप करून घेतलेत, एकच लसूण पाकळे हवे, 1/2 छोटा चमचा बडीशेप आहे, 1/2 इंच दालचिनीचा तुकडा, चवीनुसार काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी थोडंसं तेल। आता आपण कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, तेल अगदी थोडं लागणार आहे आपल्याला। तेल थोडं तापलं की त्यामध्ये दालचिनीचा तुकडा आणि बडीसोप टाकून घ्यायची। अगदी थोडंसं तेल घेतलंय मी, त्यावर आल्याचे काप आणि लसूण पाकळी। हे आपल्याला फक्त हलकसं परतून घ्यायचंय। त्यावर मी आता सगळ्या भाज्या टाकून घेते। सगळ्यात आधी कांदा, गाजर, बटाट्याचे काप आणि शेवग्याच्या शेंगा। ह्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत। पाणी फारही नाही टाकायचं आहे, ह्या भाज्या साधारण बुडतील इतपतच पाणी टाकायचं आहे। आणि ह्याला आपण आता 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। कुकरला 2 शिट्टी काढून आपण हे शिजवून घेतल्यात भाज्या। आता आपण त्यातलं पाणी गाळून घेऊया। ह्यातला दालचिनीचा तुकडा आता आपण काढून घेऊया आणि शेंगा आपल्याला एका डिशमध्ये साईडला काढून घ्यायच्यात, त्याच्यातला गर काढण्यासाठी। ह्याच्यातल्या सगळ्या शेंगा मी साईडला काढून घेते। शेंगांचा आता आपण गर काढून घेऊया। सगळ्या शेंगांच्यातला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। बियासुद्धा घ्यायच्यात, बिया टाकायच्या नाही आहेत। इथेही थोडीशी मेहनत आहे पण सूप खूप सुंदर लागतं। शेवग्याच्या शेंगांच्यातला गर आणि भाज्या आपण आता मिक्सरला ब्लेंड करून घेऊया। तुम्ही हँड ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड करू शकता। आपण हे सगळं ब्लेंड करून घेतलेलं आता पुन्हा पॅनमध्ये टाकलं आहे, त्यामध्ये गाळून घेतलेला स्टॉकसुद्धा टाकला आहे। ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे आणि आपण यामध्ये बटाटा वापरला होता, त्यामुळे त्याला नॅचरल थिकनेस आले, कॉर्नस्टार्च टाकायची गरज नाही आहे। तुम्ही हवे तर अजून पाणी ॲड करू शकता, तुम्हाला जसं पातळ घट्ट आवडतं त्यानुसार। त्यामध्ये मी आता काळी मिरी कूट टाकते। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तुम्ही जर लहान मुलांना हे सूप देणार असाल तर काळी मिरी पावडर कमी प्रमाणात टाका, सोबतच एक चिमूटभर साखर ॲड करा। 1-3 मिनटं आपल्याला आता एक चांगली उकळी येऊन द्यायची ह्याला, त्यानंतर सर्व करण्यासाठी सूप रेडी आहे।
अतिशय हेल्दी असं हे शेवग्याच्या शेंगांचं सूप नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.